दिंडोरी सध्या जगभरात कोरोनाचे संकट डोळ्यासमोर असताना सध्याचा गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले होते। त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जानोरीकरांनी जिवंत देखावांची परंपरा खंडित करून प्रत्येकाने आपापल्या घरीच गणेशाची स्थापना केल्याचे ठरवले। या संदर्भात दिंडोरीचे एक पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या समोर ग्राम पंचायत कार्यालयात सर्व गणेश भक्त मंडळांनी बैठकी प्रसंगी सांगितले होते। त्यानुसार आज अतिशय साध्या पद्धतीने सर्व घराघरात गणपतीची स्थापना करण्यात आली असून ग्रामपंचायत कार्यालयासमोरील साईबाबा मंदिरात एक गणेशाची मूर्तीची स्थापना केली आहे। यावेळी सरपंच संगीता सरनाईक यांच्या हस्ते गणेशाची स्थापना करण्यात आली। त्यानंतर रोज संध्याकाळी 8:05 सर्व गावात एकाच वेळी आरती होणार असून एक आगळा वेगळा उपक्रम गावाच्या वतीने राबवण्यात आला आहे। सार्वजनिक ठिकाणी गणेशाची स्थापना न करता प्रत्येकाने आपापल्या घरातच गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी या आवाहनाला संपूर्ण गावाने प्रतिसाद देऊन ग्रामपंचायतीला सहकार्य केल्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व गावाचे आभार मानण्यात आले आहे। यावेळी सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, ग्रामपंचायत सदस्य शंकरराव वाघ, विष्णुपंत काठे, दत्तात्रेय घुमरे, सुभाष नहेरे, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष किशोर विदाते, श्रीनिवास हायटेक नर्सरीचे संचालक डी बी काटे, तसेच पोपट काटे, प्रवीण चौधरी, निलेश विदाते आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रबंध भूमीसाठी संदीप गुंजाळ, दिंडोरी। जानोरी ग्रामपालिकेचे उपसरपंच गणेश तिडके, जानोरी सर्व भक्त मंडळांनी जसं आवाहन केलं होतं एक गाव एक गणपती, सर्वांनी त्या आवाहनाला आम्हाला ग्रामपालिकेला साथ दिली, त्यांचं सर्वांचा ग्रामपालिकेच्या वतीने धन्यवाद। आणि गणरायाने असंच आम्हाला या कोरोनाच्या दुःखापासून आम्हाला दूर न्यावा आणि ही सर्व गावाच्या वतीने त्यांना आम्ही प्रार्थना करतो। आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या जानोरी गावी एक गाव एक गणपती असा सरपंच उपसरपंच व संपूर्ण ग्रामपालिकेच्या सदस्यांनी व तालुक्याचे PI बोरसे साहेब यांनी सर्वांच्या विनंतीला मान देऊन आम्ही जानोरी गावी एक गाव एक गणपतीची स्थापना आज केलेली आहे। तरी सर्वांनी या कोरोनामुळे आपल्या आपल्या घरामध्ये गणपतीची आरती करून सुखी समाधानी राहावी हीच ग्रामपालिकेतर्फे आपल्या सर्वांना सदिच्छा। मी शंकरराव वाघ, जानोरी ग्रामपालिकेचा ज्येष्ठ सदस्य। आज 22 ऑगस्ट गणरायाचं आगमन झालेले आणि त्यानिमित्तानं पूर्ण गावा मिळून एक गणपती या संकल्पनेतून या ठिकाणी शाही मंदिरात पूर्ण गावाचं एक गणपतीचं या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि आत्ता त्याची त्या ठिकाणी स्थापना करून आरती झालेली आहे। 15 ऑगस्टला जानोरी ग्रामपालिकेच्या वतीनं संपूर्ण गावाच्या वतीनं आपण गावाला आवाहन केलं होतं, सर्व भक्त मंडळांना आवाहन केलं होतं एक गाव एक गणपती आणि कोणीही सार्वजनिक गणपती बसू नये, प्रत्येकाची कुटुंबामध्ये गणपती बसवा आणि त्या संकल्पनेला सर्व भक्तांनी गणेश मंडळांनी सगळ्यांनी ते विचार अंमलात आणले। कोणीही बाहेर सार्वजनिक गणपती न बसवता प्रत्येकाने घरात कुटुंबात गणपती बसवलेला आहे आणि खरोखर मी जानोरी ग्रामपालिकेच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप गावाचं भक्त मंडळांचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण ठरल्याप्रमाणे आज ठीक आहे गणपती स्थापना होत असताना वेगवेगळ्या वेळ टायमिंगनुसार आरती होईल, पण उद्यापासून रविवार संध्याकाळपासून अगदी शेवटचे 9 दिवस 8:05 सायंकाळी 8:05 आपण सर्वजण आरती करूया असं संकल्प करू या ठिकाणी आणि पुन्हा एकदा मी पूर्ण गावाचे भक्त मंडळांचे आभार मानतो आणि धन्यवाद। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।